अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहु। कल रात में आली जनाब इकबाल अहमद सरड़ी साहब का इंतकाल हुआ, जैसा कि सबको मालूम है। और आज नमाज जनाजा जो है नेशनल ग्राउंड पे बाद नमाज असर यानी 5:30 बजे के बाद में नमाज जनाजा होगी और तदफीन मकबरा मस्जिद के मस्जिद में तदफीन होगी, जहाँ पे उनके वालिद और वालदा की पहले से मज़ार है। लोगों से गुजारिश की जाती है कि उनके लिए उनकी मगफरत के लिए दुआएं करें। इतना कहते हो नेशनल में जो है यहाँ से 4 बजे यहाँ से इंशाल्लाह निकलेंगे, नेशनल ग्राउंड पे पहुँचेंगे, तो 4:30 तक वहाँ पहुँच जाएंगे। फिर वहाँ पे जो इंशाल्लाह चेहरा दिखाएंगे, वहाँ पे भी नमाज जनाजा नेशनल ग्राउंड पे होगा और वहाँ पे है ना चेहरा भी है ना वहाँ पे दिखाएंगे इंशाल्लाह नेशनल ग्राउंड पे। 1944 हुट्टी निरंतर कांग्रेस पक्षद सक्रिय राजकारणी ग्राम पंचायत पार्लीमेंट ಅವರು ವಿಧಾನಸಭೆ ಕೂಡ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡಿದ್ದರು, ಲೋಕಸಭಾ ಸದಸ್ಯರಾಗಿ, ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯರಾಗಿ, ಹಜ್ ಕಮಿಟಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ 14 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಸತತವಾಗಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ನಮ್ಮ ನಾಯಕರಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಇಕ್ಬಾಲಮ್ಮ ಸರಡಿಯವರು ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ನಮ್ಮ ನಗಲಿಗಾರ ನಿಧನ ಹೊಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಇವತ್ತು 5 ಗಂಟೆಗೆ ನೆರವೇರಿಸಲಾಗುವುದು. ಒಬ್ಬ ಮುತ್ಸದ್ದಿ ರಾಜಕಾರಣಿಯನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಕೊಡುತ್ತಾಗಿದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀನಿ. ಭಗವಂತ ಅವರ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಶಾಂತಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸ್ತೀನಿ.